देशभरात सध्या गणेशोत्सवाचा आनंद पाहायला मिळतोय. गणेशोत्सवासाठी ठिकठिकाणी मंडप उभारण्यात आले आहेत. मात्र याच मंडप उभारण्यावरून एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबादेवी परिसरात गणेशोत्सवासाठी मंडप उभारण्याच्या कारणावरून भर रस्त्यात एका महिलेला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. महिलेला मारहाण करत असलेल्या या व्यक्तीचं नाव विनोद अर्गिले असं असून तो मनसेचा उपविभाग प्रमुख असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 2 दिवसांपूर्वी घडली आहे. मुंबादेवी परिसरात एका मंडळाच्या गणेशोत्सवासाठी मंडप उभारणीचं काम सुरू होतं. त्यासाठी बॅनर लावण्यासाठी आजूबाजूच्या दुकानांसमोर बांबू ठोकले जात होते. त्यावेळी एका मेडिकल शॉपसमोर बांबू लावण्यास पीडित महिलेने विरोध केला. त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून संबंधित महिलेला मारहाण करण्यात आली. याबाबत मनसे उपविभाग प्रमुख विनोद अर्गिले यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितलं की महिलेने विरोध केल्यानंतर आम्ही मेडिकल शॉपपासून काही अंतरावर बांबू लावले, मात्र त्यानंतरही या महिलेनं राज ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरले. त्यामुळे उपस्थित असलेले मनसेचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि महिलेला मारहाण करण्यात आली. दरम्यान या प्रकरणावर मनसेकडून प्रतिक्रिया आली आहे. मनसेचे विभाग अध्यक्ष केशव मुळे यांनी या घटनेवर स्पष्टीकरण दिलंय, पाहूयात. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी केशव मुळे, विभाग अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुंबादेवी विधानसभा. गेल्या काही तासापासून काही मराठी वृत्तवाहिन्यांवर एक मुंबादेवी विधानसभेतील कामाठीराव विभागात घडलेल्या एका प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होतोय. आमचे पदाधिकारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभाग अध्यक्ष विनोद अर्गिले व एका महिलेचा तिथे पक्षाचा बॅनर लावण्यावरून वाद झालेला आहे. त्यामुळे जे काही प्रकार घडला त्याचा व्हिडिओ काही वाहिन्या वारंवार दाखवत आहेत. परंतु ह्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे घडण्यामागचं ते सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ दाखवत आहे. पक्षाचा तिथे जो बॅनर गेट लागत होता ती महिला तिथे अडथळा निर्माण करत होती. ही महिला बेकायदेशीर फेरीवाले तिथे बसवते 7 ते 8 व त्यांचे ती महिन्याला काही पैसे घेते. परंतु या प्रकारात घडण्यामागे तिने येऊन तिकडचा जो वासा होता लाकडाचा तो वासा तिने ढकलण्याचा प्रयत्न केला. जर तो वासा पडला असता तर अनेक लोक तिथे जखमी झाले असते. त्यामुळे प्रसंगावधान राखून विनोद अर्गिले यांच्याकडून अनावधानाने हा प्रकार घडलेला आहे. तरी आम्ही कुठचंही याचं समर्थन करीत नाही आहोत. परंतु लोकांपर्यंत ही बातमी खरी खोटी काय याच्या आधीची पार्श्वभूमी ही गेली पाहिजे. त्या महिलेने पक्षाच्या संदर्भात आर्वाच्य भाषेत तसेच कार्यकर्त्यांनाही तिने शिवीगाळ केलेली आहे, तीही या व्हिडिओमध्ये दाखवत नाही आहे. त्यामुळे लोकांपर्यंत याचं स्पष्टीकरण देण्यासाठी विभाग अध्यक्ष नात्याने मी आलेलो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.